नमस्कार रमास क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण घरच्या घरीच मशीन कशी रिपेरिंग करायची हे पाहणार आहोत तर जेव्हा आपण ची मशीन रिपेरिंग करायची म्हटल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे मशीनची शिलाई व्यवस्थित येत नाही तर इथे आपण शिलाई मारलेली आहे तर वरची शिलाई व्यवस्थित आहे पण खालची जी शिलाई आहे ती आपली बरोबर नाही तर यासाठी मी तुम्हाला तीन टिप्स सांगणार आहे ते तिन्ही कामं तुम्हाला करायची आहेत तर पहिलं काम आहे ते म्हणजे ऑइलिंग करणं तेल व्यवस्थित सोडणं जर आपण मशीनला वेळोवेळी तेल बरोबर टाईम टू टाईम तेल जर दिले नाही तरीसुद्धा मशीन धागा सोडते किंवा शिलाई बरोबर येत नाही तर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला जिथे जिथे तेल सोडायचं आहे तिथे तेल सोडायचं आहे किंवा जिथे नटबोर्ड जिकडे जॉईंट आहे तिथेसुद्धा आपल्याला तेल सोडायचं आहे तेल व्यवस्थित सोडलं तर मशीन व्यवस्थित चालते तर इथे मी प्रत्येक जागेवर तेल सोडत आहे व्हिडिओ फास्ट केला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की फक्त असे दाखवते तर इथे सगळीकडे आपण तेल सोडलेलं आहे आता जसं आपण वरतील तेल सोडलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूलासुद्धा तेल सोडायचं आहे तर तेल जे आहे ते तुम्हाला दर पंधरा दिवसांनी का होईना सोडायचंच आहे तेल सोडल्यामुळे मशीन व्यवस्थितपणे चालते तर इथे खाली सर्व बाजूने आपण तेल सोडलं आहे आता दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे बॉबिन तर बॉबीन मी काढत आहे तर बॉबीन लवकर निघत नाही आहे कारण की बॉबिनचा जो धागा आहे तो इथे अडकलेला आहे तर पहा धागा मी तोडून काढलेला आहे तर इथे साफ करणं महत्त्वाचं आहे इथे थोडीशी घाण जरी असेल ना तरीसुद्धा आपला जो धागा आहे तो अडकतो तर मी हे व्यवस्थित साफ करून घेतलं आहे आता तिसरा जो पॉईंट आहे ते म्हणजे आपला टेन्शन तर हा जे टेन्शन आहे हा लूज करायचा आहे आणि लूज असेल तर घट्ट करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे फिरवायचं आहे तर इथे मी हा लूज होता तर इथे घट्ट केले तर काय होतं आपली जी खालची जर शिलाई व्यवस्थित येत नसेल याचा अर्थ काय आहे तर आपल्या वरचा जो म शिलाई मशीनचा बाग आहे त्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर इथे आपण टेन्शन थोडंसं टाईट केलं आहे आणि त्याच्यानंतर आपण शिलाई मारून पाहणार आहोत तर पहा वरची शिलाई व्यवस्थितच आहे आणि आता आपण ज्या शिलाई मारल्या त्या छान अशा आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत तर ही अगोदरची शिलाई आणि ही नंतरची शिलाई अशा पद्धतीने जर तुमचं कधी शिलाई व्यवस्थित येत नसेल तर ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही करा आणि त्याच्यानंतर शिलाई बघा तुमची शिलाई व्यवस्थितच असेल काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद